श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। दुर्लक्ष करू नका, एक मोठा चमत्कार सध्या तुमच्यासाठी येत आहे। तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्यासाठी आणि अमर्याद पैशाने, चांगले नातेसंबंधाने आणि कधीही न संपणारी शांतता याने तुमचे जीवन भरून टाकण्यासाठी, आणि हा संदेश तुमचा आनंद, तुमची शांती आणि आनंद नष्ट करू इच्छितो। पण मी तुला आशीर्वाद देणार आहे, लक्षात ठेवा, मी नेहमी नियंत्रणात असतो आणि जेव्हा मी तुला आशीर्वाद देण्याचे ठरवतो तेव्हा नरकातील कोणताही भूत त्याला रोखू शकत नाही। परमेश्वराचे आज रात्री तुमच्या घराभोवती तळ ठोकतील आणि तुम्हाला प्रत्येक हानीपासून वाचवतील। आपल्या वातावरणात शांतता आणि शांतता असू द्या, देवाची उपस्थिती देखील प्रबळ होऊ द्या। पण माझ्या मुला, तुला हे देखील माहीत आहे की प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी वेळ लागतो, म्हणून थोडा धीर धर। जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुमचा स्वतःवरही विश्वास ठेवला पाहिजे की एक दिवस तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच मिळेल। तुम्ही झोपेत असताना तुम्हाला खोल विश्रांती, चांगली स्वप्ने आणि ताजेतवाने जागे व्हावे। देव म्हणतो, तुम्ही ज्या गोष्टीमधून गेलात त्यांनी काहीतरी काढून घेतले आहे, तुम्ही काही चमक गमावली आहे, तुम्ही तुमची निरागसता गमावली आहे आणि वाटेत तुम्ही देखील गमावले आहात। तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या तुम्ही करत नाही। जुन्या दिवसात तुम्ही कसे करत होता त्याप्रमाणे तुम्ही उत्साही होत नाही। पण जर तुम्ही माझा हात धरला तर माझ्याकडे एक योजना आहे। मी तुम्हाला शिकवणार आहे की तुमच्या आनंदासाठी युद्ध कसे करावे, तुमच्या आनंदासाठी कसे झगडावे। तुमचा देवाच्या योजनेवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हो, माझा परमेश्वरावर विश्वास आहे असे टाईप करा। देव म्हणत आहे, मला माहीत आहे की भविष्यात काय आहे याबद्दल तू अनिश्चित आहेस, परंतु तुझ्या उपायांसह मी तुझा देव आहे। तुमच्या जीवनासाठी माझ्याकडे एक योजना आहे। आज तुझी काळजी मला दे आणि मी तुझे आरोग्य, वित्त, नातेसंबंध आणि सैतानाने तुझ्याकडून चोरलेल्या सर्व गोष्टी परत करीन। लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देव ऐकतो। तुम्ही प्रार्थना करता तेव्हा वादळे शांत होतात। जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा दरवाजे उघडतात। जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा नातेसंबंध पूर्ववत होतात। जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा आजार बरे होतात। जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा आशा पुन्हा जागृत होते। जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा उत्तरे येतात। आज तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात त्यावर विश्वास गमावू नका। देव विश्वासार्ह आहे, त्याचे उत्तर योग्य वेळी मिळेल। सुंदर संधी तुमच्या मार्गावर आहेत। या वर्षी तुम्ही अनेक कठीण निर्णय घेतले जे तुमच्या उच्च सत्वाशी जुळणारे होते। निर्णय किंवा आव्हान जितके कठीण तितके अधिक फलदायी बक्षीस असेल। जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर ते तुम्हाला चांगल्या वेळेची प्रशंसा करण्यात मदत करण्यासाठी सौंदर्याद्वारे डिझाईन करण्यात आले आहे। गोडपणाचे कौतुक करण्यापूर्वी आपण कडूपणा चाखला पाहिजे। तुमचा संघर्ष लवकरच निघून जाईल आणि नवीन आशीर्वादांसाठी मार्ग मोकळा होईल। पुष्टी करण्यासाठी 1111 टाईप करा। आज तुम्ही तुमचे डोके वर ठेवण्याचे लक्षात ठेवा, कारण देव तुम्हाला मिळाले आहे। तुमची जीभ धरून ठेवली आहे कारण देव तुम्हाला न्याय देईल। आणि तुमची शांती धरा कारण देव तुमच्यासाठी लढेल।
अनेकदा आपण स्वतःच्या ऐवजी देवाच्या जबाबदाऱ्या घेण्याचा प्रयत्न करतो. देवाची इच्छा आहे की आपण त्याच्यावर आणि त्याच्या महान सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण आपले डोके वर ठेवण्यास, आपली जीभ धरून ठेवण्यास आणि आपली शांतता ठेवण्यास अधिक सक्षम असतो. आणि कारण आपल्याला माहीत आहे की जर देव आपल्यासाठी असेल तर ते आपल्याकडे पुरेसे आहे. त्यामुळे आता आशीर्वादित व्हा आणि प्रोत्साहित व्हा. मोठे बदल पुढे आहेत. हे संक्रमण तुमच्या सर्वोच्च भल्यासाठी आहे. यावर विश्वास ठेवा. मोठ्या शिफ्टसाठी तयार करा. तुमच्या आयुष्यात गोष्टी रोमांचक होत आहेत. पुष्टी करण्यासाठी 5555 टाईप करा. सध्या तुम्हाला भरपूर पैसे पाठवले जात आहेत. तुम्ही नवीन व्यवसाय संधी, नवीन लोक आणि अधिक आनंद आकर्षित करणार आहात. तुमचे स्वप्नातील जीवन खरोखर सुंदर आहे. तुम्ही सुंदर, यशस्वी, पात्र, विपुल, गौरवशाली आणि खूप छान आहात. तुम्ही त्या कोरड्या जागेतून बाहेर येत आहात. ज्या शक्तींनी तुम्हाला रोखून धरले आहे त्या सध्या तुटत आहेत. देव तुम्हाला अवर्णनीय आशीर्वाद देऊन आश्चर्यचकित करणार आहे. पवित्र आत्मा तुम्हाला एका नवीन स्तरावर नेत आहे. तुमची प्रगती होत आहे. शत्रूची प्रत्येक नियुक्ती रद्द केली गेली आहे. देव म्हणतो, माझ्या मुलास सर्व काही बदलत आहे. तुम्हाला ते माहीत आहे. तुम्हाला ते जाणवते. देव याची पुष्टी करत आहे. हा असा सीझन आहे जेव्हा तुम्ही पुढील स्तरावर शिफ्ट व्हाल आणि एका नवीन आयामात पाऊल टाकाल. तुम्ही आनंदी रहा आणि देवाचे नामस्मरण करत तुमचे कर्म करत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.